नमस्कार मंडळी. तर मंडळी, काल आपण म्हणले होते चिंबोऱ्या, आपण सर्वांनी बघितले असेल आपल्या चिंबोऱ्या. त्या चिंबोऱ्यांची आज आहे ना आपण आंबट बनवण, आंबट कालवण भरपूर नावं आहेत त्याला. एक आपली साधी सोपी सरळ रेसिपी, जास्त काही नाही त्याच्यामध्ये, फक्त हळद, मीठ, मसाला, चिंच एवढ्याच गोष्टी वापरून फक्त आपली चिंबोऱ्यांची रेसिपी, चिंबोऱ्यांचा आंबट एकदम भारी बनवणार आहे. तुम्हाला नक्कीच एक साधी सोपी आणि सरळ रेसिपी तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. आमच्या आईची रेसिपी एकदम साधी असतं, पण ती बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही त्यांनी कसा टाकतो आहे, चिंबोऱ्या कशा साफ करतो आहे, कशा त्याच्यामध्ये तो रस्सा एकदम घट्ट होण्यासाठी काय करतो आहे, या गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघताना म्हणजे तोंडाला पाणी येईल. छोटीशी पण एक भारी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, बघा आणि व्हिडिओची मजा घ्या. तर चला आता आम्ही करतो आहे चिंबर साफ करायला सुरुवात, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस. आईने कवडा चिंबोऱ्या साफ करायला घेतल्या, अजून आई करते साफ एक असले आहेत बघ, बारीक बारीक आहेत चिंबोऱ्या, कवटान भरलेल्या आहेत नुसत्या. ती पण तवरुशी चिंबोरी होती आणि पण कवड आहे तवरुशी चिंबोरी बोल. तसं वाटतं ना बघायलाच भारी वाटतं ना एकदम. ती एक आली अशा पहिले साफ करून ते सगळे उपटून घेतल्या, आता ते साफ करेल कारण आपल्या बनवायचं आहे कालवण, आपल्या आगळी कोळी पद्धतीचा कालवण. जबरदस्त कालवण होतं याचा, म्हणजे जर अशा भरल्याची मर असते ना कवटाच्या, त्याचा रस्सा पण असा जाड होता आणि एकदम भारी होता. तर मंडळी समोर बघताय आला लसूण पेस्ट, आला टेचला आहे मस्तपैकी खलबतमध्ये, नंतर टाकला मसाला, आपला आगरी कोळी मसाला आहे, मसाला टाकला त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यात टाकल्यानंतर हळद सगळ्यात कढईमध्येच घेतला आहे, म्हणजे आईने जी कढई घेतली आमची नेहमीची ती कढईमध्येच सगळा घेतला आहे. त्याच्यानंतर टाकला गरम मसाला, आपला गरम मसाला, हे सगळे मसाले कुठलेले मसाले असतात घरी, कुठलेल्या मसाल्यांची व्हिडिओ ऑलरेडी टाकले मी, आणि चिंच टाकली त्याच्यामध्ये, चिंच बघू शकताय. आईची नेहमीची रेसिपी आहे, आपल्याला पाहिजे रस्सा म्हणून ग्रेव्ही डायरेक्ट आई बघू शकते समोर डायरेक्ट ग्रेव्ही कढईमध्ये तयार करते, म्हणजे अशी मस्त एकत्र अशी ग्रेव्ही तयार करेल, नंतर ती शिजवेल. त्याच्यात टाकला चिंच वगैरे सर्व एकत्र मिक्स केली, सगळा आईने मिक्स केला त्याच्यामध्ये, आणि तो मिक्स करून सगळा आता मस्त एकदम भारी ग्रेव्ही बनवलेली आहे. बघू शकता एकदम तोंडाला पाणी येणारी ग्रेव्ही. आईने एका साईडला गॅस चालू केला आहे आणि ग्रेव्ही शिजत ठेवली. ग्रेव्ही तर आपली माहिती आहे सगळ्यांना, एकदम नॉर्मल ग्रेव्ही असतं. करतोस कवट्यांशी अंडा करतोस का? कवटे आपला कालवण टाकायचा नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यातला सगळा अंडा काढून घेते व्हायला. मग यो अंडा असा वरनं कालवण टाकला ना, कालवण जाड होतं मस्त एकदम भारी लागतं खावला. ते बघ सगळा काढते अंडा त्याच्यातून. आता चिंबोऱ्यांचे दोन दोन पिंद करून घेते. गोर बघा चिंबोऱ्यांचा गोर नुसता आता निघलाय, आणि त्यांचं पहिलं पेंद करून घेते आई सगळी. असं पेंद कवटा भरले पेंद आत. ग्रेव्ही आपली शिजाय, ग्रेव्हीन काय काय टाकलास? चीज, चिंच, लसूण, मसाला तिखट आणि मटन मसाला. मटन मसाला, त्याची ग्रेव्ही, हे सगळे साहित्याची ग्रेव्ही, आणि एक साईडला ग्रेव्ही शिजते उकल आलाय म्हणून आपण त्याच्यात टाकायला केली चिंबोऱ्या सुरुवात. बघा एका साईडला आई आता साफ करते टाकते, झटपट असते रेसिपी आमची आईची, एकदम झटपट असतं. बघा हा हा सगळा गोर टाकते बघा कालवणामध्ये, सगळा गोर टाकते, असा तो जार होतं ना कालवण भारी एकदम. बघा एके साईडला कालवण सुरुवात झाली, एका साईडला चिंबोऱ्या अर्धे आहेत, त्या मोठ टाक मोठ टाक.
टाकतो शिंगरू शिंगरा 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 कशी मजा येते ना फोरून खावला म्हणून शिंगरा पण कवट बघा कसा आहे लाल भरक नुसता आहे ना ऑरेंज हा मेल आहे तरी भरली कडक चिंबोऱ्यांचा कालवण आपण चिंबोऱ्या भरून बघितल्या चिंबोऱ्या लॉलीपॉप बघितल्यात चिंबोरा तवा पण बघितलाय भरपूर रेसिपी आपण आपल्या चॅनलमध्ये बघितल्या आहेत मी आज अंड्याच्या होत्या सगळ्या भाऊ चिंबोऱ्या म्हणून आज मी व्हिडिओ बनवतोय बघा तई भरली बघा फुल भरली तई अजून पाणी टाकायला लागलं होतं ना या थोडा पाणी रस्सा घ्यावा लागेल नाही तर सुकं जगला रस्सा पाहिजे बस आता काय देव झाकण देऊन ठेवा ओके आई देते त्याच्यावर आता झाकण 10 मिनिटं झाली उघडून बघतो पहिला कडक एक नंबर आहे समोर बघताय आपल्या चिंबोऱ्या चिंबोऱ्यांचा कालवण एक नंबर दिसायला तर खतरनाक झालेत एकदम म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे काय सांगू एक नंबर झाले आता काय झाले ना बघा आपला कालवण चिंबूरचा कालवण रेडी झालाय आता ताटण घेवाचा भाकरी घेवाचा बसाचा खावाला बघा चला तर आपल्या आता चिंबोऱ्या झाले पूर्ण शिजला बघा तुम्ही हे पण बघू शकता एकदम मस्त कडक झालाय अंडी म्हणजे अंडे कडक झाले एकदम मस्त शिजले रसा जाड झालाय ना तर एकदम भारी झालेत रियाक्ट चिंबोऱ्या नक्की ती आमची छोटीशी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि जसं शेअर करा आगरीकुळी पद्धतीनं चिंबोऱ्यांचा आंबट चिंबोऱ्यांचा कालवण चला भेटू आपण असं का नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये बाय